कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। बिबटे शिकार करायला गेला आणि स्वतःच शिकार झाला। संगमनेर तालुक्यामधील उमरी गावामध्ये बिबट्या शिकारीसाठी गायींच्या गोट्यात गेला असता गायांच्या समूहाने बिबट्यावर हल्ला केला। यात बिबट्या गंभीर जखमी होऊन मृत झाला आहे। उमरी बाळापूर येथील शेतकरी सूर्यभान रावसाहेब उंबरकर यांच्या मालकीच्या 30 ते 35 गायांचा गोठा असून त्यामध्ये बिबट्याने अचानक प्रवेश केला असता बिबट्या बघून गाया सैरभैर पळू लागल्या। गायांच्या समूहामध्ये चेंगरून बिबट्या गंभीर जखमी होऊन मृत झाला। नागरिकांकडून पिंजरा बसवण्याची मागणी होत आहे। एस आर डांगे वनपरवड गावपाल याच्यामध्ये उमरी बाळापूर म्हणून गाव आहे। इथं परवा दिवशी रात्री 12 तारखेला 8 आसपास मुक्त गोठा आहे। मुक्त गोठ्यामध्ये 25-30 गाय जवळ होती। तर त्या गायीमध्ये एक त्याच्या काळाला एक आंब्याचं झाड आहे गोठ्यामध्ये। ती फांदी त्या गोठ्याच्या बाहेर आहे। त्या फांदीचा त्यांनी आधार घेत शिकारीसाठी तो छोटासा म्हणजे 1.5 ते 2 वर्षाचा पिल्लू आहे बिवट या आतमध्ये प्रवेश केला त्यांनी शिकारीसाठी। पण त्याला पिल्लू असल्यामुळे गाय मोठ्या असल्यामुळे त्याला काही शिकार करता नाही आली। पण त्या गाय थोड्याशा हे झाल्या का घाबरल्या आणि सैरावारा पळत त्याला मारू लागल्या। आणि त्या याच्यामध्ये होत असताना त्याच्या डोक्याला आणि याला मार लागल्यामुळं त्याचा मृत्यू झाला त्या गायीवर। त्याच्यानंतर आम्हाला ताबडतोब फोन आला, तिथल्या शेतकऱ्यांनी फोन केला। आमचे बरेच जणांचे असे घटना होत असतात। तर तिथं ताबडतोब फोन आल्यानंतर आम्ही 15 ते 20 मिनिटांमध्ये तिकडे पोहोचलो आणि त्याला तिथून बाहेर आणलं आणि पोस्टमार्टमसाठी निंबळा रोपवाटिकेमध्ये आणि रात्री 9 वाजेपर्यंत हलवलं आणि काल त्याचं पोस्टमार्टम केलं। कॉमन न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी सचिन उपाध्याय संगमनेर।